हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद चॅप्टर 8 भाग 8 मानसिक प्रवृत्तींचं वर्गीकरण. भगवद्गीतेत विचारांचं वर्गीकरण 3 गुणांत केलेलं आहे, तमस, रजस व सत्व. हे वेदांताचे अमूल्य योगदान. माणसं विविध पद्धतीने का वागतात याचा खुलासा या अभ्यासाच्या माध्यमातून मिळतो. योग्य समज किंवा ज्ञान याला मधला मार्ग मानतात. दुसरे 2 मार्ग अत्यंत टोकाचे, एक तमस आणि दुसरा रजस. सत्व हा मधला मार्ग, योग्य मार्ग. मानसिक विकास म्हणजे सत्वाची वाढ. सत्वाच्या प्रकाशात बुद्धी योग्य जाणीव देते. तमस ही सर्वात खालची पातळी, अंधाराचं जाळं. तमस म्हणजे अज्ञान, आळस व सुस्ती. तामसिक माणूस अतिशय आळशी असतो. तो काहीही करत नाही, काही खास विचारसुद्धा करत नाही, अज्ञानात व सुस्थित राहतो. असा माणूस गुन्हेगारीकडे वळू शकतो, कारण त्याला काम न करता सर्व हवं असतं. आभाळातून सर्व माझ्या झोळीत पडावं ही आस. त्यामुळे चोरी, जुगार, लॉटरी अशा जलद मार्गांनी श्रीमंत होण्याकडे कल असतो. तामसिक व्यक्ती कितीतरी वेळ भूतकाळाचा खेद करण्यात घालवते, दुःख आठवत बसते. अशा व्यक्तीचा निराशावादी दृष्टिकोन असतो. रजस म्हणजे धांदल, धावपळ आणि मनाची खळबळ. राजसिक माणसाला भरपूर आवडीनिवडी असतात. त्याला कामाच्या वेळी धावाधावी भावते. त्याला आयुष्यात भरपूर पैसा मिळवून आयुष्य आरामात राहायचं असतं. तो त्या गोष्टींना फार महत्त्व देतो, म्हणून त्याला खूप ताणतणाव असतात. आनंदाचे चढउतार भोगावे लागतात. राजसिक माणसाची मेहनतीची तयारी असते. भरपूर परिश्रम करतो, पण ते केवळ स्वतःसाठी, स्वतःच्या मिळकतीसाठी. त्याचे ध्येय म्हणजे आपण साधन संपत्ती, नावलौकिक व प्रतिष्ठेमध्ये अव्वल असायला हवं. त्याचा स्वभाव दुसऱ्यांशी तुलना करण्याकडे असतो. भगवद्गीता म्हणते, अशा माणसाचा कर्तव्य, इच्छा व संपत्तीवर फार भार असतो. तो भविष्यातील आशेवर जगतो. राग, द्वेष, आवड, नावड यात भरकटत जातो. काही बाबी त्याला खूप आवडतात, तर काहींची घृणा असते. तो अहंकारी असतो. त्याचा अहंकार गोंजारल्यावर तो एकदम खुश होतो. अशाच प्रवृत्तींसाठी लक्झरी इंडस्ट्री असते. त्याची सदैव वृत्ती असते की तो आत्ता दान न करता भविष्यात करेल. तो नेहमी आश्चर्यचकित होतो की माणसं इतकी निघृण, अत्याचारी, मूर्ख, पाशवी कशी बनू शकतात. तो हवामान, सरकार आणि बऱ्याच गोष्टींना नेहमी नावं ठेवतो. त्याच्याकडे यावर न संपणारी यादी असते, कारण त्याच्या मनाप्रमाणे सारं घडत नाही. या 2 गुणांपेक्षा एकदम वेगळा तिसरा गुण म्हणजे सत्व. हा सर्वोत्तम गुण. सत्व म्हणजे समतोल, चिंतन करणारा स्वभाव.
सात्विक माणसाचे विचार स्पष्ट असतात, भावना उदात्त असतात, कृती उत्पादनक्षम असते, त्याचे उपक्रम विचारपूर्वक असतात व त्यांची उत्तमरित्या अंमलबजावणी पण होते. तो घाईत नसतो, तो हेसन स्लोली या लॅटिन फ्रेजचं मूर्त स्वरूप असतो. हेसन स्लोलीचं प्रतिकात्मक चिन्ह म्हणजे खेकडा व फुलपाखरू, जे एम्परर ऑगस्टसनी त्यांच्या काही नाण्यांवर कोरले होते. सात्विक माणसाच्या भावना एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत झुलत नाहीत. आयुष्याच्या प्रत्येक क्षणी तो समतोल सांभाळून स्थिर असतो. उत्साहाने उपक्रमात भाग घेऊनही तो त्यात गुंतत नाही, साक्षी राहतो. आजूबाजूच्या कोलाहलातही तो शांत असतो. सत्व म्हणजे विचारांची स्पष्टता व आध्यात्मिक वाढ. स्वभावातील समतोलपणा आणि वर्तनातील संतुलन ही सत्वाची वैशिष्ट्ये. असा माणूस कामात प्रभावी असतो. तो काम करत नाही असं भासतं, कारण तो सर्व कामे उत्कृष्ट कार्यक्षमतेने व शांतपणे करतो आणि योग्यरित्या कामाची पूर्तता करतो.